नमस्ते विद्यार्थी मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच पाच पॉइंट दोन बघणार आहोत चला तर सुरू करूया परंतु त्यापूर्वी काही सूत्र बघणार आहोत आणि सोडवलेली उदाहरणं देखील बघणार आहोत तीन समांतर रेषांच्या आंतरछेदांचा गुणधर्म हा आपण पहिल्या प्रकरणात बघितलाय आहे या प्रकरणामध्ये आकृतीत रेषा एल समांतर रेषा एम समांतर रेषा एन म्हणजे या तीन रेषा एकमेकींना कशा आहेत तर त्या समांतर रेषा पी आणि रेषा क्यू ह्या त्या छेदिका आहेत आणि म्हणून या ठिकाणी हे जे आंतरछेद आहेत ए बी छेद बी सी बरोबर डी छेद ई e, एफ हे कसे असतात तर ते प्रमाणात असतात हा गुणधर्म आपल्याला माहिती आहे आता रेषाखंडाचे विभाजन म्हणजेच डिव्हिजन ऑफ अलाइन लाईन सेगमेंट हे बघणार आहोत आता आकृतीत बघा आकृतीत ए पी बरोबर सहा दिलेले त्याने आणि बी बरोबर दहा दिलेले तर बी शी असणार गुणोत्तर बघा ची लांबी सहा आहे ची लांबी दहा आहे याला संक्षिप्त रूप देणार दोनाने जर संक्षिप्त रूप दिलं तर आपल्याला तीन छेद पाच मिळेल एपी छेद पी बी बरोबर तीन छेद पाच ओके हेच वेगळ्या शब्दात बिंदू पी हा अरेक एपीचे तिनास पाच या गुणोत्तरात विभाजन करतो बिंदू पी हा एबीचे तिनास पाच या गुणोत्तरात विभाजन करतो आपण इथे संक्षिप्त रूप दिलं तिथे म्हणजेच इथे तीन येणार ओके आणि इथे किती येणार तर तो पाच यांचं गुणोत्तर किती आलं तर ते तिनास पाच आले हेच वेगळ्या शब्दात बिंदू पी हा अरेक चे तिनास पाच या गुणोत्तरात विभाजन करतो असे म्हणतात जेव्हा एखाद्या रेषाखंडावरील बिंदू त्याच रेषाखंडांचे दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करतो तेव्हा त्या विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक कसे काढतात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत म्हणजे आपल्याला पी या बिंदूचे निर्देशक जर काढायचे असेल तर ते कसे काढायचे बघूया तर या ठिकाणी विभाजनाचे सूत्र त्यालाच इंग्रजीत काय म्हटलं जातं सेक्शन फॉर्म्युला हे सर्वाधिक महत्वाचं आहे आकृतीमध्ये एक्स वाय प्रतलातील या आकृतीमध्ये इथे एक सक्ष घेतलेला आहे वायक्ष ए बी हा एक रेषाखंड घेतलेला आहे एचे निर्देशक आपल्याला दिलेले आहेत बी चे निर्देशक दिलेले आहेत मध्ये आकृतीमध्ये एक्स वाय प्रतलातील रेक ए बी वरील बिंदू पी रेख ए बीचे चे एम छेद एन या गुणोत्तरात विभाजन करतो आता ए बिंदूचे निर्देशक किती आहेत तर एचे एक्स वन वाय वन चे एक्स टू वाय टू आणि आपण पीचे निर्देशक किती मांडले तर ते एक्स वाय आहेत रेख एसी रेख पी क्यू आणि रेख बी डी हे एक्स अक्षावर लंब काढले आहेत म्हणजेच इथे ए सी घेतलेला आहे नंतर पी क्यू घेतलेला आहे आणि नंतर, नंतर बी डी एक्स अक्षावरती लंब घेतलेले एक्स अक्षावर लंब काढले म्हणून या ठिकाणी सी या बिंदूचे निर्देशक सी या बिंदूचे निर्देशक एक्स वन शून्य आता सी हा बिंदू अक्षावर असल्यामुळे त्याचा वाय निर्देशक शून्य म्हणून सी या बिंदूचे निर्देशक सी वन एक्स वन शून्य क्यू या बिंदूचे निर्देशक एक्स शून्य आणि डी या बिंदूचे निर्देशक एक्स टू शून्य या प्रकारे यानंतर आपण सी क्यू सी क्यू किती असणारे तर यामध्ये त्यांच्या एक्स निर्देशकामधील फरक एक्स वजा एक्स वन म्हणजेच काय आला तर तो सी क्यू आला त्यानंतर क्यू डी एक्स टू वजा एक्स हा ही कोणाची किंमत आली तर ती क्यू ची किंमत आली यानंतर ए सी हा पी बी ला पी बी क्यूला समांतर आहे तोच बी डी ला देखील समांतर आहे म्हणून या तिन्ही रेषा कशा आहेत एकमेकींना समांतर आहेत म्हणून या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल या तीन समांतर रेषा आहेत आणि त्यांचे हे जे काही आंतरछेद असतील म्हणजे ए पी छेद पी बी बरोबर सी क्यू छेद क्यू डी या प्रकारे म्हणून तीन समांतर रेषांच्या आंतरछेदांच्या गुणधर्माने एपी छेद पी बी बरोबर सी क्यू छेद क्यू डी बरोबर एम छेद एन आता या ठिकाणी आपल्याला माहितीये की पी हा बिंदू ए बी चे एम छेद एन या गुणोत्तरात विभाजन करतो म्हणून एपी छेद पी ची किंमत किती आली तर एम छेद एन यानंतर सी क्यू ची किंमत आपल्याला माहितीये एक्स वजा एक्स वन आणि ची किंमत एक्स टू वजा एक्स वन या ठिकाणी आपण सी क्यू आणि च्या इथे किंमती लिहिल्या आहेत यानंतर इथे तिरकस गुणाकार करतो एनने एक्स वजा एक्स वन ला गुणणार एमने एक्स टू वजा एक्स वन लागून आणि त्यानंतर हा गुणाकार किती आला एन Nx एक्स वजा एन एक्स वन बरोबर एम एक्स टू वजा एम एक्स ओके आता यानंतर एकशे पदं आपण बरोबर डाव्या बाजूला नेणार आणि उरलेली पदं ही उजव्या बाजूला जाऊ देणार म्हणजेच एम एक्स अधिक एन एक्स बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन या प्रकारे यानंतर या दोघांतनं एक्स सामायिक घेणार कंसामध्ये एम अधिक एन बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन आणि म्हणून एक्स बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन एम अधिक एन या प्रकारे आता आपल्याला पी या बिंदूचे वाय निर्देश जर शोधायचे असतील तर बिंदू ए पी आणि बी मधून वाय अक्षावर लंब काढून वरीलप्रमाणे कृती करून आपल्याला वायचे निर्देशक मिळतील आणि ते किती मिळतील वाय बरोबर एम वाय टू अधिक एन वाय वन छेद एम अधिक एन मिळेल म्हणजेच या ए बिंदू पासून वाय अक्षवरती लंब बी बिंदू पासून वाय अक्षवरती लंब आणि बी बिंदूपासून वाय अक्षावरती लंब याच प्रकारे आपण अशी कृती केली तर आपल्याला वाय निर्देशक मिळतील म्हणून बिंदू एक्स वन वाय वन आणि बिंदू बी एक्स टू वाय टू यांना जोडणाऱ्या रेक एबीचे एम छेद एन या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन आणि एम वाय टू अधिक एन वाय वन छेद एम अधिक एन असतात आणि या सूत्रावर आधारलेली उदाहरणं आपण नंतर बघणार आहोत यानंतर रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्र त्यालाच मिड पॉईंट फॉर्म्युला असे देखील म्हणतात एक्स वन वाय वन आणि बी एक्स टू वाय टू हे दोन बिंदू असून बिंदू पी एक्स वाय हा रेक ए बीचा मध्य बिंदू असेल तर एम आणि एन या दोघांच्या किमती सारख्या असतील म्हणून या ठिकाणी आपण एम बरोबर एन येथे घेतलेलं आहे आता विभाजनाच्या सूत्रानुसार मग विभाजनाचं सूत्र काय तर एक्स बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन या ठिकाणी एम आणि एन या दोघांच्या किमती सारख्या आहेत म्हणून एम एक्स टू अधिक एम एक्स वन छेद एम अधिक एम म्हणजेच एनच्या ठिकाणी आपण काय लिहिलं आहे तर तो एम लिहिलेला आहे त्यानंतर अंशातनं एम सामायिक घेतलेला आहे ओके मग एम कंसामध्ये एक्स वन अधिक एक्स टू कंस पूर्ण छेद एम अधिक एम किती आले तर ते दोन एम आले अंशाचा एम आणि छेदाचा एम जाणार आणि म्हणून आपल्याला एक्स बरोबर एक्स वन अधिक एक्स टू छेद दोन आणि त्याचप्रमाणे वाय बरोबर एम टू अधिक एन वाय वन छेद एम अधिक एम पुन्हा या ठिकाणी एम आणि एम दोन्ही कसे आहेत तर ते सारखे आहेत म्हणून एनच्या ठिकाणी आपण एम लिहिलेलं आहे म्हणून वाय बरोबर एम वाय टू अधिक एम वन छेद एम अधिक एम अंशातनं एम सामायिक घेतलेला आहे आणि छेदामध्ये एम अधिक एम किती आले तर ते दोन एम या ठिकाणी एम एम कट झालेत म्हणून वाय बरोबर वाय वन अधिक वाय टू छेद दोन म्हणून पी या बिंदूचे निर्देशक पी हा बिंदू कसा आहे तर तो मध्य बिंदू आहे म्हणून पी या मध्य बिंदूचे निर्देशक एक्स वन अधिक एक्स छे टू छेद दोन आणि वाय वन अधिक वाय टू छेद दोन हे आहेत यालाच मध्य बिंदूचे सूत्र असे म्हणतात ओके यानंतर सोडवलेली उदाहरणे बघूया उदाहरण एक जर चे निर्देशक तीन पाच आणि बी चे निर्देशक सात नऊ असून बिंदू क्यू रेक ए बी चे दोनास तीन या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर बिंदू क्यू चे निर्देशक काढा दिलेल्या उदाहरणात एक्स वन वाय वन किती आहे तर तीन पाच आहे एक्स टू वाय टू सात नऊ मानू आणि गुणोत्तर आपल्याला दिले त्याने दोनास तीन म्हणून येथे एम एम छेद एन बरोबर इथे किती येणार तर ते दोन छेद तीन पुन्हा रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन मग या ठिकाणी आपण इथे किमती भरणार दोन गुणिले सात अधिक तीन गुणिले तीन छेद दोन अधिक तीन या दोघांची बेरीज किती आली तर पाच आली सात दुने चौदा तीन त्रिक नऊ चौदा अधिक नऊ किती आले तर तेवीस तेवीस छेद पाच त्याचप्रमाणे वाय बरोबर एम वाय टू अधिक एन वाय वन छेद एम अधिक एन दोन गुणिले नऊ अधिक तीन गुणिले पाच छेद दोन अधिक तीन दोन गुणिले नऊ किती आले, आले ते तीस। ते तीस छेद तर अठरा अधिक तीन गुणिले पाच पाच तिक पंधरा आणि या दोघांची बेरीज किती आली तर ती तेहतीस तेहतीस छेद छेदाला किती तर पाच म्हणून बिंदू किचे निर्देशक या ठिकाणी किती आले तेवीस छेद पाच आणि तेहतीस छेद पाच यानंतर पुढचं उदाहरण उदाहरण क्रमांक दोन ए या बिंदूचे निर्देशक वजा चार दोन बी या बिंदूचे निर्देशक सहा दोन या रेषाखंडाचा बिंदू पी हा मध्यबिंदू आहे तर पी बिंदूचे निर्देशक काढा ओके पी हा मध्यबिंदू आहे या ठिकाणी आपण मध्यबिंदूचं सूत्र वापरणार या ठिकाणी ते ए चे निर्देशक दिलेले आहेत बी चे निर्देशक दिलेले आहेत पी हा ए बीचा मध्यबिंदू आहे आणि म्हणून मध्यबिंदूच्या सूत्रानुसार एक्स बरोबर एक्स वन अधिक एक्स टू छेद दोन वजा चार अधिक सहा दोन म्हणजे दोन छेद दोन एक्स बरोबर एक वाय बरोबर वाय वन अधिक वाय टू छेद दोन दोन अधिक दोन छेद दोन चार छेद दोन किती आले तर दोन आले म्हणून मध्यबिंदू पी चे निर्देशक एक दोन एक येतील ओके यानंतर पुढे बघा आपल्याला माहित आहे की त्रिकोणाच्या मध्यगा एक संपाती असतात आणि जो संपात बिंदू असतो म्हणजेच त्याला सेंट्रॉइड असं म्हटलं जातं संपात बिंदू मध्यगेचे दोनास एक या गुणोत्तरात विभाजन करतो या ठिकाणी आपल्याला मध्यगा संपात बिंदूचे आपण जेव्हा निर्देशक शोधू त्या ठिकाणी आपल्याला हे गुणोत्तर उपयोगात येणार आहे तर बघूया आपण मध्यगा संपात बिंदूचे सूत्र सेंट्रॉइड फॉर्म्युला त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूंचे निर्देशक दिले असता विभाजन सूत्राचा वापर करून मध्यगा संपाद बिंदूचे निर्देशक कसे काढता येतात ते आपण पाहू समजा ए या बिंदूचे निर्देशक एक्स वन वाय वन बी या बिंदूचे निर्देशक एक्स टू वाय टू सी या बिंदूचे निर्देशक एक्स थ्री वाय थ्री हे त्रिकोण चे शिरोबिंदू असून म्हणजे ए निर्देशक आहेत आणि ते त्रिकोण एबीसी चे शिरोबिंदू असून रेक एडी ही त्रिकोण रेख एडी ही त्रिकोण एबीसी ची मध्यगा आहे बिंदू जी हा त्या त्रिकोणाचा मध्यगा संपाद बिंदू आहे आणि जी हा बिंदू एडीचे दोनास एक या गुणोत्तरात विभाजन करतो बिंदू डी हा रेक बीसी चा मध्यबिंदू आहे त्याचप्रमाणे डी हा बी सी चा मध्यबिंदू आहे आणि या ठिकाणी आपण मध्यबिंदूचं सूत्र वापरणार एक्स टू अधिक डी चे निर्देशक किती थी येतील तर ते एक्स टू अधिक एक्स थ्री छेद दोन वाय टू अधिक वाय थ्री छेद दोन हे डी चे आपल्याला निर्देशक मिळतील म्हणून बिंदू डीचे निर्देशक एक्स बरोबर एक्स टू अधिक एक्स थ्री छेद दोन आणि वाय बरोबर वाय टू अधिक वाय थ्री छेद दोन रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार बिंदू जी त्याचे निर्देशक एक्स वाय हा त्रिकोण ए बी सी चा मध्यगा संपाद बिंदू आहे आणि या ठिकाणी ए जी चे जी डीशी असणार गुणोत्तर किती आहे तर ते दोनास एक आहे जी हा बिंदू एडीला दोनास एक या गुणोत्तरात विभाजन करतो म्हणून रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार एक्स बरोबर दोन कंसात एक्स टू अधिक एक्स थ्री छेद दोन अधिक एक गुणिने एक्स वन छेद दोन अधिक एक आणि या ठिकाणी इथे दोन दोन जातील आणि म्हणून अंशामध्ये काय येतील तर एक्स टू अधिक एक्स थ्री अधिक एक्स वन म्हणजेच एक्स टू अधिक एक्स थ्री अधिक एक्स वन छेद तीन आणि म्हणजेच काय एक्स बरोबर एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री छेद तीन त्याचप्रमाणे वाय बरोबर दोन कंसात वाय टू अधिक वाय थ्री छेद दोन या ठिकाणी दोन दोन जातील अधिक एक गुणिले वाय वन छेद दोन अधिक एक म्हणजेच आपल्याला काय मिळेल वाय टू अधिक वायथ्री अधिक वाय वन छेद तीन म्हणजेच काय वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री छेद तीन या प्रकारे आपल्याला संपाद बिंदूचे निर्देशक मिळतील म्हणजेच शिरोबिंदू एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू एक्स थ्री वाय थ्री असलेल्या त्रिकोणाच्या संपाद बिंदूचे निर्देशक हे एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री छेद तीन वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री छेद तीन हे असतात यालाच मध्यगा संपाद बिंदूचे सूत्र म्हणतात ओके यानंतर सोडवलेली उदाहरणे बघूया ए या बिंदूचे निर्देशक वजा सा चार बी या बिंदूचे निर्देशक वजासा वजा, वजा पाच असून बिंदू टी हा रेख ए बी चे सातास दोन या गुणोत्तरात विभाजन करतो तर टी बिंदूचे निर्देशक समजा चे निर्देशक एक्स वाय आहेत म्हणून रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार एक्स बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन सात गुणिले वजा सहा अधिक दोन गुणिले वजा सात छेद सात अधिक दोन या ठिकाणी गुणाकार करणार वजा बेचाळीस वजा चौदा छेद नऊ वजा छप्पन्न छेद नऊ आणि म्हणजे यानंतर वाय निर्देशक My2 अधिक, ny1, वजा अधिक दोन, चार छेद सात अधिक दोन पचा पस्तिस, वजा पस्तिस, अधिक आठ छेद नऊ त्यानंतर वजा पस्तीस अधिक आठ किती येतील तर वजा सत्तावीस छेद नऊ नंतर नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस म्हणून वायची किंमत किती आली तर ती वजा केन आली म्हणून टी बिंदूचे निर्देशक वजा छप्पन्न छेद नऊ आणि वजा तीन हे ओके यानंतर पुढचं उदाहरण बिंदू पी त्याचे निर्देशक वजा चार सा हा ए वजा साधा आणि बी आर एस यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला दोनास एक या गुणोत्तरात विभागतो तर बिंदू बी चे निर्देशक काढा Okay. आता पुन्हा रेषाखंड विभाजनाच्या सूत्रानुसार पी हा बिंदू ए बी ला कुठल्या गुणोत्तरात तर दोनासे या गुणोत्तरात विभागतो म्हणून सर्वप्रथम एक्स निर्देशक वजा चार बरोबर दोन गुणिले आर म्हणजे एक्स निर्देशक येणार बी चा एक्स निर्देशक अधिक एक गुणिले चा एक्स निर्देशक म्हणजे वजा सा चेद दोन अधिके ओके वजा चार बरोबर दोन आर वजा सा छे तीन चार थ्रिके बारा वजा बारा बरोबर दोन आर वजा सहा दोनार बरोबर वजा सहा आणि म्हणून आर बरोबर या ठिकाणी किती आले तर वजा तीन त्यानंतर पी या बिंदूचे वाय निर्देशक म्हणून वाय बरोबर मग या ठिकाणी सर्वप्रथम एम एमची किंमत किती तर दोन तर बी या बिंदूचा वाय निर्देशक किती आहे तर तो एस आय अधिक एन एनची किंमत किती आहे तर एक आहे यानंतर ए या बिंदूचा वाय निर्देश किती आहे तर तो एक गुणिले दा।, दा दोन अधिक दहा दोन अधिक एक किती आले तर ते तीन आले सहा गुणिले तीन सहा एक अठरा बरोबर दोनेस अधिक दहा म्हणून दोनेस बरोबर अठरा वजा दहा किती आले तर ते आठ आले दोने बरोबर आठ म्हणून एस बरोबर आठ छेद दोन बेक बे बे एस बरोबर किती आले तर चार आले म्हणून बिंदू बी चे निर्देशके वजा तीन चार हे आहेत ओके यानंतर पुढचं उदाहरण ए या बिंदूचे निर्देशक पंधरा पाच बी या बिंदूचे निर्देशक नऊ वीस आणि पी या बिंदूचे निर्देशक अकरा पंधरा असून पी हा बिंदू ए बी च्या दरम्यान आहे तर बिंदू पी हा ए बी कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो हे काढायचं आपल्याला या ठिकाणी बिंदू पी चे निर्देशक अकरा पंधरा रेख ए बीचे एम छेद एन या गुणोत्तरात विभाजन करतो असे मानू म्हणून विभाजनाच्या सूत्रानुसार बघा इथे एक्स बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन या ठिकाणी आपण गुणोत्तर शोधण्यासाठी एक्स हा निर्देशक विचारात घेतलेला आहे ओके okay. म्हणून आपल्याला इथे एक्स या निर्देशकाची पी व्ही या बिंदूचा एक्स निर्देश इथे तर तो अकरा आहे अकरा बरोबर नऊ एम अधिक पंधरा एन म्हणजेच आपण एक्स टू आणि एक्स वनच्या इथे किमती भरलेल्या आहेत छेदाला एम अधिक एन यानंतर तिरकस गुणाकार करतो म्हणजे अकरा गुणिले एम अधिक एन म्हणजे अकरा एम अधिक अकरा एन बरोबर नऊ एम अधिक पंधरा एन यानंतर अकरा एम मधनं नऊ एम गेले तर किती आले दोन एम यानंतर पंधरा एन मधनं अकरा एट गेले किती आले तर ते एम एन बर चार एम म्हणून या ठिकाणी एम छेद एन बरोबर चार छेद दोन चेद त्या चे त्या गुणोत्तराची किंमत किती आली तर दोन छेद एक म्हणून विभाजनाचे गुणोत्तर किती आले तर ते दोनास एक आले ओके यानंतर पुढचं उदाहरण उदाहरण क्रमांक चार बिंदू चे निर्देशक दोन वजा दोन आणि बिंदु बी चे निर्देशक वजा सात चार यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे त्रिभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा ओके आता या ठिकाणी बघा उकल समजा बिंदू पी आणि बिंदू क्यू हे बिंदू ए आणि बिंदू बी यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे त्रिभाजन बिंदू आहेत म्हणजेच पी आणि क्यू हे दोन बिंदू ए बीचे तीन समान भाग करतात म्हणजे ए पी बरोबर पी क्यू बरोबर क्यू बी या प्रकारे म्हणून आपण इथे लिहितो ए पी बरोबर पी क्यू बरोबर क्यू बी याला एक नंबर दिला यानंतर आपण ए पी छेद पी बी शोधणार पी छेद पी बी परंतु पी बी म्हणजे काय पी क्यू अधिक क्यू बी परंतु पी क्यू बरोबर क्यूबी बरोबर ए पी हे तिन्ही लांबी कशा आहेत तर त्या सारख्या आहेत म्हणून पी च्या बद्दल एपी लिहिला च्या बद्दल देखील एपी लिहिला एपी अधिक पी किती आला तर तो दोन ए पी दोन पी या ठिकाणी कट झाले म्हणून ए पी छेद बी बरोबर किती आलं गुणोत्तर तर ते एकास दोन आलं एपीचं पीबीशी असणारं गुणोत्तर एकास दोन ओके बिंदू पी हा याचाच अर्थ काय तर बिंदू पी हा ए बी चे एकास दोन या गुणोत्तरात विभाजन करतो म्हणून यानंतर पीचा एक्स निर्देशक पी चा एक्स निर्देशक शोधण्यासाठी आपण बिंदू ए आणि बी विचारात घेणार आणि गुणोत्तर किती येणार तर ते एकाच दोन म्हणून एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन म्हणजेच काय तर एक गुणिले बीचा एक्स निर्देशक किती आहे तर तो वजा सात आहे ओके बीचा एक्स निर्देशक या ठिकाणी आपण हे सूत्र असं वापरणार इथे ची ए ह्या बिंदूला आपण एक्स वन आणि वाय वन बी या बिंदूचे निर्देशक एक्स टू आणि वाय टू ए या बिंदूचे निर्देशक किती लिहिणार दोन आणि वजा दोन ए या बिंदूचे निर्देशक दोन आणि वजा दोन बी या बिंदूचे निर्देशक वजा सात आणि चार या प्रकारे आणि म्हणून यानंतर मग सूत्र इथे कसं तयार होईल तर पहिलं सूत्र पी या बिंदूचा एक्स निर्देशक लिहिताना आपण कसं लिहिणार एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन आणि पी या बिंदूचा वाय निर्देशक एम वाय टू अधिक एन वाय वन छेद एम अधिक एन या प्रकारे ओके म्हणून पी चा एक्स निर्देशक एक वजा सात अधिक दोन गुणिल दोन छेद एक अधिक दोन यांचा गुणाकार किती आला तर वजा सात अधिक चार छेद तीन वजा सात अधिक चार म्हणजे वजा तीन छेद तीन म्हणजेच एक्स निर्देशक किती आला तर तो वजा एक आला पीचा वाय निर्देशक एक गुणिले चार अधिक दोन गुणिले वजा दोन छेद एक अधिक दोन चार वजा चार शून्य छेद तीन म्हणजेच किती आले तर ते पीचा वाय निर्देशक का शून्य आला तसेच क्यू बिंदू रेख ए बी जी या ठिकाणी क्यू बिंदू जर आपण इथे बघितला क्यू हा बिंदू रेख ए ए बीचे या ठिकाणी एक किती भाग येतील तर ते दोन भाग येतील एक क्यू आणि क्यू बी किती येतील तर तो एक भाग क्यू हा बिंदू ए बीचे दोनास एक या गुणोत्तरात विभाजन करतो म्हणजेच एक क्यू छेद क्यू बी बरोबर दोन छेद एक म्हणून पुन्हा त्याच सूत्रानुसार क्यूचा एक्स निर्देशक पुन्हा हेच सूत्र वापरणार एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन परंतु या ठिकाणी गुणोत्तर आपण किती घेणार तर ते दोनास एक हे गुणोत्तर घेणार म्हणून क्यूचा एक्स निर्देशक दोन गुणिले वजा सात अधिक एक गुणिले दोन छेदाला दोन अधिक एक वजा चौदा अधिक दोन छेद तीन वजा बारा छेद तीन म्हणजेच किती आहे तर वजा चार क्यूचा वाय निर्देशक दोन गुणिले चार अधिक एक गुणिले वजा दोन छेदाला दोन अधिक एक म्हणजेच किती आले आठ वजा दोन छेद तीन सहा छेद तीन बरोबर दोन म्हणून रेषाखंडाच्या त्रिभाजन बिंदूचे निर्देशक म्हणजेच काय पी आणि क्यू चे निर्देशक किती आले वजा एक शून्य आणि वजा चार दोन हे आहेत ओके आणि याचबरोबर आपण सर्व सोडवलेली उदाहरणं बघितली यानंतर आपण सुरू करूया संच पाच पॉइंट दोन सरावसंच पाच पॉइंट दोन त्यातील पहिलं उदाहरण जर पी बिंदू हा ए वजा एक सात आणि बी चार वजा तीन यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे दोनास तीन या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर पी बिंदूचे निर्देशक काढा तर दिलेल्या उदाहरणात एक्स वन वाय वन बरोबर वजा एक सात आणि एक्स टू वाय टू चार वजा तीन माणू तसेच एमचे एन सी असणारे गुणोत्तर बरोबर कोणास तीन समजा पी या बिंदूचे निर्देशक एक्स वाय आहेत रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार एक्स बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन आणि वाय बरोबर एम वाय टू अधिक एन वाय वन छेद एम अधिक एन या ठिकाणी किमती भरणार एम आणि एक्स 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 वन वन वाय वाय टू बरोबर दोन गुणिले चार अधिक तीन गुणिले वाजा एक छेद दोन अधिक तीन आणि वाय बरोबर दोन गुणिले वजा तीन अधिक तीन गुणिले सात छेद दोन अधिक तीन या ठिकाणी चार आठ आणि तीन गुणिलेवाजा एक वजा तीन आले छेद पाच नंतर वाय बरोबर दोन गुणिले वजा तीन वजा सहा आले तीन गुणिले सात सात त्रिक एकवीस दोन अधिक तीन किती आले तर पाच आले म्हणून एक्स बरोबर आठातन तीन गेले पाच पाच छेद पाच एक्स ची किंमत एक आली वाय बरोबर वजा सहा अधिक एकवीस पंधरा छेद पाच म्हणजेच वाय ची किंमत किती आली तर ती तीन आली आणि म्हणून या ठिकाणी उत्तर पी या बिंदूचे निर्देशक किती आले एक आणि तीन आहेत या प्रकारे यानंतर पुढचं उदाहरण पुढील प्रत्येक उदाहरणात रेक पी क्यू चे ची ए चे बी शी असणाऱ्या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या ए या बिंदूचे निर्देशक काढा या ठिकाणी पी बिंदूचे निर्देशक वजा तीन सात क्यूचे एक वजा चार आणि एचे बी शी असणारे गुणोत्तर बरोबर दोनास एक बघूया या ठिकाणी एक्स वन वाय वन म्हणजे वजा तीन सात आणि एक्स टू वाय टू म्हणजे क्यू चे निर्देशक म्हणजेच एक आणि वजा चार ओके मानू नंतर ए चे बी शी असणारी गुणोत्तर बरोबर दोनास एक रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार एक्स बरोबर ए एक एक्स टू अधिक बी एक्स वन छेद ए अधिक बी आणि वाय बरोबर ए वाय टू अधिक बी वाय वन छेद ए अधिक या मदे। मदे ची या बी यामध्ये सूत्रामध्ये किमती भरणार एची किंमत या ठिकाणी दोन घेणार बीची किंमत एक लिहिणार ओके आणि एक्स टू एक लिहिणार वाय टू वजा चार एक्स वन वजा तीन आणि वाय वन सात आणि यानुसार आपण सूत्रामध्ये किमती भरल्यानंतर दोन गुणिले एक दोन आलेत एक गुणिले वजा तीन वजा तीन आले दोन अधिक एक तीन आले वाय बरोबर दोन गुणिले वजा चार वजा आठ एक गुणिले सात म्हणजे सात आणि छेद आला दोन अधिक एक म्हणजे किती आले तर तीन आले म्हणजेच एक्स बरोबर वजा एक छेद तीन आणि वाय बरोबर देखील वजा एक छेद तीन आणि म्हणून या ठिकाणी ए या बिंदूचे निर्देशक किती आले वजा एक चेक तीन आणि वजा एक चेक तीन यानंतर पुढचं उदाहरण त्याच प्रकारे आहे या ठिकाणी एचे बी सी असणार गुणोत्तर बरोबर तिनास चार आहे पुन्हा इथे एक्स वन वाय वन वजा दोन वजा पाच एक्स टू वाय टू चार तीन ओके रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार एक्सचं सूत्र इथे घेतलं आहे वायचं सूत्र आपण इथे घेतलेलं आहे आणि सूत्रामध्ये किमती भरलेले आहेत तीन गुणिले चार अधिक चार गुणिले वजा दोन चेहऱ्याला तीन, तीन अधिक चार आणि वाय बरोबर तीन गुणिले तीन अधिक चार गुणिले वजा पाच चेहऱ्याला पुन्हा तीन अधिक चार आकडे मोड सोपी अतिशय चार त्रिक बारा चार गुणिले वजा दोन वजा आठ आलेत तीन अधिक चार सात आलेत आणि वाय बरोबर तीन त्रिक नऊ आणि चार गुणिले वजा पाच वजा वीस आले छेदाला सात म्हणून एक्स बरोबर चार छेद सात आणि वाय बरोबर वजा अकरा चेद सात आणि म्हणून शेवटी उत्तर ए या बिंदूचे निर्देशक चार छेद सात वजा अकरा छेद सात आहेत त्यानंतर त्याच प्रकारचं पुस पुढचं देखील उदाहरण आहे तुम्ही ते बघू शकताय एचे बी शे असणार गुणोत्तर एकाच दोन पुन्हा एक्स वन बाय वन म्हणजे दोन आणि सहा एक्स टू बाय टू वजा चार एक ओके सूत्रात किमती भरलेल्या आहेत साधे आकडेमुळे एक गुणिले वजा चार वजा चार दोन गुणिले दोन चार आले छेदाला एक अधिक दोन म्हणजे तीन आलेत यानंतर एक गुणिले एक एक दोन गुणिले सहा बारा छेद तीन म्हणून एक्स बरोबर शून्य छेद तीन आलेत कारण किंवा चार अधिक चार शून्य आलेत आणि वाय बरोबर एक अधिक बारा म्हणजे कौन... तेरा छेद तीन कोणत्याही अपूर्णांकाच्या अंशाची किंमत जर शून्य असेल तर त्या पूर्ण अपूर्णांकाची किंमत शून्य असते म्हणून एक्स बरोबर शून्य आणि वाय बरोबर तेरा छेद तीन ओके म्हणून ए या बिंदूचे निर्देशक किती आले तीन तेरा छेद तीन हे आहेत ओके यानंतर पुढचं उदाहरण टी हा बिंदू पी आणि क्यू च्या दरम्यान असून बिंदू टी चे निर्देशक वजा एक सहा हा बिंदू पी वजा तीन दहा आणि क्यू सहा वजा आठ यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरात विभागतो म्हणजेच आपल्याला ते गुणोत्तर शोधायचं आहे आता समजा टी हा रेक पी क्यूला एम छेद एन या गुणोत्तरात विभागतो मग बिंदू पी चे निर्देशक एक्स वन वाय वन क्यू टू चे एक्स टू वाय टू यांना जोडणाऱ्या पी क्यू चे एम छेद एन या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदू चे निर्देशक एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन एम वाय टू अधिक एन वाय वन छेद एम अधिक एन असतात ओके यानंतर सूत्रामध्ये किमती बनवणार आपल्याला टीचे निर्देशक दिले टीचा एक्स निर्देशक किती आहे तर तो Nx1, न, X1, वजा एक आहे म्हणून यामध्ये आपण सूत्र काय घेणार एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन या ठिकाणी एक्स टू आणि एक्स वन यांच्या किमती भरणार एक्स टू ची किंमत किती आली तरी ते सहा आली एक्स वन ची किंमत वजा तीन एम गुणिले सहा अधिक एन गुणिले वजा तीन छेद एम अधिक एन ओके म्हणून या ठिकाणी पुन्हा इथे तीर्घ सो नाकार करणार म्हणजे एम अधिक एनने वजा एक लागणार वजाएम वजा एम बरोबर सहा एम वजा तीन एन यानंतर वजा सहा एम आपण डावीकडे आणणार वजाएम वजा सहा एम बरोबर वजाएनचं पक्षांतर करणार तो उजवीकडे जाऊ देणार वजा तीन एन अधिक एन म्हणजे तिथे किती आले तर वजा सात एम बरोबर वजा दोन एन सात एम बरोबर दोन एन म्हणून छेद एन बरोबर किती आले तर दोन छेद सात आले ओके म्हणून ती या टी हा बिंदू पी क्यूला दोना सात या गुणोत्तरात विभागतो यानंतर पुढचं उदाहरण अरे के बी हा वर्तुळाचा व्यास असून पी हे केंद्र आहे हे चे निर्देशक दोन वचा तीन आणि पीचे निर्देशक वजा दोन शून्य असल्यास थोल बी या बिंदूचे निर्देशक काढा बघा या ठिकाणी वर्तुळ दाखवलंय बिंदू नंतर बी बिंदू हा वर्तुळ ए बी हा वर्तुळाचा व्यास पी हा केंद्रबिंदू आहे पी हा ए बीचा मध्यबिंदू असतो समजा बी या बिंदूचे निर्देशक आपण एक्स वाय मानले ओके रेख रेख ए बी हा व्यास असून पी हे केंद्र आहे पी हा ए बीच्या दरम्यान आहे आपल्याला कोणाचे निर्देशक शोधायचे तर बी चे निर्देशक शोधायचे म्हणून या ठिकाणी पी हा बिंदू रेख चा मध्यबिंदू आहे मध्यबिंदूचं सूत्र म्हणजे काय की पी हा रेख ए बी ला एकाच एक या गुणोत्तरात विभागतो एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू या दोन भिन्न बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक एक्स वन अधिक एक्स टू छेद दोन वाय वन अधिक वाय टू छेद दोन म्हणजे इथे या ठिकाणी मध्यबिंदूचं आपण सूत्र वापरलेलं आहे ओके आता मध्यबिंदू आपल्याला माहिती आहे त्याच्यातला एक्स निर्देशक म्हणजे वजा दोन ए चा एक्स निर्देशक किती आहे तर दोन आहे बीचा एक्स निर्देशक आपल्याला माहित नाही तर तो इथे एक्स घेतलेला आहे दोन अधिक एक्स छेद दोन ओके okay. यानंतर पी चा वाय निर्देशक तो किती आहे तर इथे शून्य आहे म्हणजेच वाय बरोबर वाय वन अधिक वाय टू छेद दोन इथे ये येणार म्हणजेच पी चा वाय निर्देशक शून्य ए या बिंदूचा वाय निर्देशक वजा तीन आहे ओके अधिक वाय छेद दोन यानंतर हा छेदाचा दोन इकडे वजा दोन ला गुणी ठेवणार वजा दोन गुणीने दोन वजा चार आले दोन अधिक एक्स यानंतर दोन गुणिले शून्य बरोबर वजा तीन अधिक वाय चा वजा चार वजा दोन बरोबर एक्स म्हणजेच या दोनाचं पक्षांतर केलं तो डावीकडे आणला एक्स बरोबर वजा चार वजा दोन म्हणजेच एक् किंमत किती आली तर ती वजा सहा आली आणि त्यानंतर या वजा तीनाचं देखील पक्षांतर करणार म्हणून वाय बरोबर इथे किती येणार तर तीन येणार एक्स बरोबर वजा सहा आणि वाय बरोबर तीन साधं फक्त इथे मध्यबिंदूचं सूत्र वापरलेलं आहे एक्स बरोबर एक्स वन अधिक एक्स टू छेद दोन आणि वाय बरोबर वाय वन अधिक वाय टू छेद दोन या प्रकार ओके या ठिकाणी एक्स टू आणि वाय टू आपण काय मानलेलं आहे तर एक्स वाय मानलेला आहे पी या बिंदूचे निर्देशक वजासाह तीन हे आहेत ओके शेवटी उत्तर यानंतर पुढचं उदाहरण बिंदू ए चे निर्देशक आठ नऊ आणि बी चे निर्देशक एक दोन यांना जोडणाऱ्या रेख ए बी चे पी के सात हा बिंदू कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो ते काढा आणि के ची किंमत काढा ओके बघूया पी हा बिंदू ए बी चे विभाजन करतो समजा पी बिंदू हा ए बीचे एम चे गुणोत्तरात विभाजन करतो या ठिकाणी एचे निर्देशक आपण एक्स वन वाय वन म्हणजे आठ आणि नऊ मानणार आणि बी चे निर्देशक एक्स टू वाय टू म्हणजेच एक आणि दोन आणि पी या बिंदूचे निर्देशक एक्स वाय म्हणजेच के आणि सात या प्रकारे रेषाखंडाच्या विभाजन सूत्रानुसार एक्स बरोबर बर एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन आणि वाय बरोबर एम वाय टू अधिक एन वाय वन छेद एम अधिक एन सूत्रामध्ये किमती भरणार ओके okay. आता पी बिंदूचा एक्स निर्देशक किती आहे तर नंतर मग आपण एम एक्स टू ची किंमत किती आहे तर एक्स टू एक आहे एक्स वन किती आहे आठ आहे म्हणून एम गुणिले एक अधिक एन गुणिले आठ छेद एम अधिक एन हे समीकरण क्रमांक एक झालं यानंतर पी या बिंदूचे वाय निर्देशक किती आहे तर सात म्हणून इथे सात लिहिलेत एम वाय टू वाय टू ची किंमत या ठिकाणी किती तर दोन आहे आणि वाय ची किंमत नऊ आहे सात बरोबर एम गुणिले दोन अधिक एन गुणिले आठ छेद एम अधिक एन याला समीकरण क्रमांक दोन ओके आता एक व बर, दोन वर ना उनकतर, ए, या ठिकाणी फक्त इथे तीर्घच गुणाकार केलेला आहे नंतर आपण हे गुणोत्तर हे समीकरण सोडवणार एम अधिक एन या साताला गुणणार सात कसात एम अधिक एन बरोबर दोन एम अधिक नऊ एन ओके साताने एम ला आणि एन ला गुणणार सात एम अधिक सात एन बरोबर दोन एम अधिक नव एन सात एम वजा या दोन एमच पक्षांतर करणार सात एम वजा दोन एम बरोबर नव एम वजा सात एम ती वजा पक्की किती आली सात एम मधनं दोन एम गेले पाच एम आणि नवे मधनं सात एम गेले किती आले तर ते दोन एम म्हणून यानंतर एम छेद एन गुणोत्तर घेणार एमछेद एन बरोबर दोन छेद पाच याला समीकरण क्रमांक तीन ओके okay. म्हणून ही तीनची किंमत आपण समीकरण एक मध्ये टाकणार ओके okay. या ठिकाणी एम ची किंमत दोन आणि एन ची किंमत पाच या समीकरण एक मध्ये टाकणार बघूया इथे के बरोबर दोन गुणिले एक अधिक पाच गुणिले आठ आणि छेदाला पाच अधिक दोन मग यांची बेरीज करणार किती आली तर बेरीज ती सात आली छेदाची आणि दोन गुणिले एक दोन आले पाच गुणिले आठ अठापनचेचाळीस या दोघांची बेरीज किती आली तर बेचाळीस म्हणून के बरोबर बेचाळीस छेद सात याला संक्षिप्त रूप देणार सात एक सात सात बेचाळीस म्हणजेच केची किंमत किती के आली तर ती सहा आली या प्रकारे म्हणून शेवटी उत्तर रेख ए बी चे पी हा बिंदू दोनास पाच या गुणोत्तरात विभाजन करतो के ची किंमत सहा या प्रकारे यानंतर पुढचं उदाहरण बावीस वीस आणि शून्य सोळा यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारला गेलेला आहे मार्च वीस ला आणि जुलै बावीस ला विचारला गेलेला आहे तो बघूया अतिशय सोपा प्रश्न आहे मध्यबिंदूच आपल्याला या ठिकाणी सूत्र वापरायचं आहे पहिला बिंदू किती घेतलाय एक्स वन वाय no वन बावीस वीस आणि दुसरा बिंदू एक्स टू वाय टू शून्य सोळा आणि मध्य बिंदूचे निर्देशक एक्स वाय मानू म्हणून रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार एक्स बरोबर एक्स वन अधिक एक्स टू छेद दोन वाय बरोबर वाय वन अधिक वाय टू छेद दोन एक्स बरोबर बावीस अधिक शून्य छेद दोन वाय बरोबर वीस अधिक सोळा छेद दोन म्हणजेच एक्स बरोबर बावीस छेद दोन किती आले तर अकरा वी बर 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 वीस अधिक सोळा छत्तीस छेद दोन एक्स बरोबर अकरा वाय बरोबर अठरा ओके म्हणून शेवटी उत्तर बावीस वीस आणि शून्य सोळा यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देश किती आले आक्रा आक्रा तर ते अकरा आणि अठरा हे आहेत यानंतर पुढचं उदाहरण पुढे त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेला आहे प्रत्येक त्रिकोणाच्या मध्यगा संपाद बिंदूचे निर्देशक काढा ओके तर पहिलं उदाहरण त्याच्यातला निर्देशक बघा वजा सात सहा दोन वजा दोन आठ पाच आणि हाच प्रश्न सप्टेंबर एकवीसच्या परीक्षेला विचारला गेलेला आहे या पुढची सर्व उदाहरणं ती सारखीच असणारी ते बघा त्रिकोण ए बी सी एचे निर्देशक एक्स वन वाय वन बी चे एक्स टू वाय टू सी चे X2, Y2, एक्स थ्री वाय थ्री जी हा मध्य काळ संपादबिंदू आहे आणि त्याचे निर्देशक किती एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री छेद तीन वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री छेद तीन असतात या ठिकाणी सूत्रामध्ये किमती भरणार एक्स वन वाय वन वजा सात सहा एक्स टू वाय टू दोन वजा दोन एक्स थ्री वाय थ्री आठ पाच म्हणून एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री छेद तीन बरोबर वजा सात अधिक दोन अधिक आठ या ठिकाणी एक्स वन एक्स टू एक्स थ्रीच्या किंमती भरल्या छेदाला तीन वजा सात अधिक दोन म्हणजे किती आले तर वजा पाच वजा पाच अधिक आठ तीन आले तीन छेद तीन म्हणजेच किती आली किंमत एकशे किंमत एक आली त्याचप्रमाणे वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री छेद तीन वायवनची किंमत सहा वाय टू ची किंमत वजा दोन आणि वाय थ्री ची किंमत पाच ओके सात दोन गेले चार चार अधिक पाच नऊ नऊ चे तीन किती आले तर तीन आले वायची किंमत तीन ची किंमत एक, एक। म्हणून मध्यगाळ संपाद बिंदूचे निर्देशक किती आले एक आणि तीन आहेत याच प्रमाणे पुढची देखील उदाहरणं आहे तुम्ही बघू शकता ती या उदाहरणात देखील त्याच प्रकारच्या स्टेप्स आहेत एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू एक्स थ्री वाय थ्री पुन्हा सूत्र एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री छ तीन वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री छेद तीन म्हणून शेवटी मध्यगा संपद बिंदूचे निर्देशक सहा आणि वजा दोन आहेत बघू शकता इथे यानंतर त्याच प्रकारचं पुढचं देखील हे उदाहरण आहे तेच सूत्र येथे वापरलेलं आहे आणि शेवटी मध्यगा संपाद बिंदूचे निर्देशक बघा एकोणीस छेद तीन बावीस छेद तीन आहे यानंतर पुढचा प्रश्न त्रिकोण ए बी चा जी हा मध्यगा संपात आहे ए बी व जी यांचे निर्देशक अनुक्रमे वजा चौदा वजा एकोणीस तीन पाच वजा चार वजा सात आहेत तर सी बिंदूचे निर्देशक काढा तर त्रिकोणाच्या शिरोबिंदूचे नेते निर्देशक दिलेले आता मध्यगा संपाद बिंदूच्या निर्देशकाच्या सूत्रानुसार एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री चे तीन वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री चे तीन ओके सी बिंदूचे निर्देशक आपण किती मानणार तर एक्स थ्री वाय थ्री एचे एक्स वन वाय वन बी चे एक्स टू वाय टू आणि जी चे या ठिकाणी एक्स वाय म्हणजेच वजा चार आणि वजा सात पुन्हा इथे सूत्रामध्ये किंमत किमती भरणार एक्स बरोबर एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री चे तीन वाय बरोबर वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री छेद तीन वजा चार बरोबर एक्स वन वजा चौदा एक्स टू तीन एक्स थ्रे आपल्याला शोधायचं आहे वजा छेदाला तीन वायची किंमत आपल्याला माहिती आहे ती वजा सात आहे जी चे निर्देशक वजा सात तर ती वजा सात वाय वन वजा एकोणीस वाय टू पाच वाय थ्री छेदाला तीन ओके या छेदाच्या तिनाने वजा चारला बनणार चार त्रिक वजा बारा होतील ते वजा चौदा अधिक तीन वजा अकरा अधिक एक्स थ्री त्याचप्रमाणे या बाजूला वजा सात अधिक गुणिले तीन वजा एकवीस आले आणि वजा एकोणीस अधिक पाच वजा चौदा अधिक वाय थ्री म्हणून यानंतर एक्स थ्री बरोबर वजा बारा अधिक अकरा आणि वायथ्री बरोबर वजा एकवीस अधिक चौदा आणि म्हणून एक्स थ्री बरोबर वजा बारा अधिक अकरा वजा एक आणि बरोबर वजा एकवीस अधिक चौदा वाय थ्री बरोबर वजा सात म्हणून तिसऱ्या बिंदूचे निर्देशक म्हणजेच सी चे निर्देशक किती आले एक्स थ्री वाय थ्री वजा एक आणि वजा सात यानंतर पुढचं उदाहरण संपात जी त्याचे निर्देशक एक पाच असलेल्या त्रिकोणाचे एचे निर्देशक एच सा बी चे दोन तीन सी चे ए शिरोबिंदू आहेत तर एच व के ची किंमत काढा इथे देखील साधं उदाहरण येते मध्यगासपात बिंदूचे निर्देशकाचं इथे सूत्र घेणार एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू एक्स थ्री वाय थ्री वा वा असलेल्या त्रिकोणा शिरो शिरोबिंदू असलेल्या त्रिकोणाच्या मध्यगा संपाद बिंदूचे निर्देशक एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री छेद तीन वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री छेद तीन ओके या ठिकाणी आपल्याला एचे निर्देशक दिले त्याने ते एच वजासा म्हणजेच एक्स वन वाय वन बी चे दोन तीन म्हणजेच एक्स टू वाय टू सी वजासा के म्हणजेच एक्स थ्री वाय थ्री आणि जी एक पाच म्हणजेच तो किती असणार तर तो एक्स वाय असणार आहे एक्स बरोबर एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री छेद तीन वाय बरोबर वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री छेद तीन सूत्रामध्ये किमती भरणार एकशे किंमत एक आहे या ठिकाणी कारण की जी चा एक निर्देशक किती आहे तर तो एक आहे नंतर एक्स वन एच एक आहे एक्स टू दोन आहे आणि एक्स थ्री हा वजा सहा आहे छेदाला तीन वाय म्हणजे जीचा वाय निर्देशक किती आहे तर तो पाच आहे वाय वनची किंमत या ठिकाणी वाय वन ते वजा सहा आहे वाय वन वाय टू ची किंमत तीन आहे आणि वाय थ्रीची किंमत के आहे ओके त्यानंतर साधी आकडेमोड करणार या तीनाने एकाला गुणणार एक गुणिले तीन एच अधिक दोन वजा सहा म्हणजे किती आले तर वजा चार आले एच वजा चार बरोबर तीन नंतर पाच गुणिले तीन पास्त्री पंधरा वजा तीन अधिक वजा सहा अधिक तीन <हते> किती आले तर वजा तीन आले अधिक के पास्त्रिक पंधरा ओके पुढे बघा तीन बरोबर एच वजा चार आणि या आधी पाच गुणिले तीन पंधरा आलेत वजा तीन अधिक के यानंतर पक्षांतर करणार ओके हा वजा चार प्ले डावीकडे आणणार तो अधिक होणार म्हणून एच बरोबर तीन अधिक चार त्याची किंमत किती येणार तर ती सात येणार पुन्हा या वजात येण्याचं पक्षांतर करणार तो डावीकडे आणणार अधिक होणार पंधरा अधिक तीन म्हणजे किती येणार तर अठरा येणार एच ची किंमत सात आणि के ची किंमत अठरा ओके या प्रकारे आपण एच आणि खेच्या किंमती या ठिकाणी शोधलेल्या आहेत पुन्हा इथे फक्त इथे वापरलेले मध्यगा संपाद बिंदूचे निर्देशक जे निर्देशक आपल्याला माहिती ते इथे भरणार आणि नंतर आकडे मोड करणार आणि उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल यानंतर पुढचं उदाहरण बिंदू ए चे निर्देशक दोन सात आणि बिंदू बी चे निर्देशक वजा चार वजा आठ यांना जोडणाऱ्या रेग ए बी चे त्रिभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा ओके आता या ठिकाणी ए आणि बी ला ए आणि क्यू हे तीन भाग करतात ओके रेषाखंडाचे जे दोन बिंदू त्या रेषाखंडाचे तीन समान भाग करतात त्या बिंदूंना त्या रेषाखंडाचे त्रिभाजक बिंदू म्हणतात या ठिकाणी पी आणि क्यू हे त्रिभाजक बिंदू आहेत समजा बिंदू पी आणि क्यू ए बिंदू ए आणि बिंदू बी यांना जोडणाऱ्या रे रेषाखंडाचे त्रिभाजक बिंदू आहेत म्हणजेच बिंदू पी आणि क्यूमुळे रेख ए बीचे तीन समान भाग होतात आता या ठिकाणी आपण रेख ए बी जर इथे विचारात घेतला तर पी हा बिंदू ए चे एकास दोन असे दोन गुणोत्तरात विभाजन करतो म्हणजे हा एवढा एक भाग आला इथे ते बघू शकतो आपण पहिला पी हा बिंदू या ठिकाणी हा एक भाग झाला हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग परंतु पी हा बिंदू जर विचारात घेतला तर बी दोन, ए चे तो हा पहिला भाग येणार आणि हा एक आणि दोन हे दोन भाग होणार म्हणजेच पी हा बिंदू बी चे एकास दोन या गुणोत्तरात विभाजन करतो आणि मग आपल्याला या पी बिंदूचे आता या ठिकाणी निर्देशक शोधता येईल बघू येते आता या ठिकाणी एक्स वन वाय वन म्हणजे वजा चार वजा आठ एक्स टू वाय टू म्हणजे दोन आणि सात ओके आणि एम चे एनशे असणार गुणोत्तर बरोबर एकास दोन पी या बिंदूचे निर्देशक एक्स वाय मानणार या ठिकाणी आपण म्हणून रेषाखंडाच्या विभाजन सूत्रानुसार एक्स बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन वाय बरोबर एम वाय टू अधिक एन वाय वन छेद एम अधिक एन या ठिकाणी चे बिंदूच्या बी बिंदूच्या निर्देशकाला आपण एक्स वन वाय वन मानलेलं आहे आणि ए बिंदूच्या निर्देशकाला आपण एक्स टू वाय टू इथे किती येणार एक्स वन आणि वाय वन आणि या ठिकाणी एक्स टू आणि वाय टू पी बी बिंदूला आपण इथे किती मानलेलं आहे तर ते एक्स वाय आता या सूत्रामध्ये किंमती भरणार एक्स बरोबर एक एम ची किंमत एक एक्स टू ची किंमत दोन यानंतर एन ची किंमत दोन एक्स एक एक वन ची किंमत वजा चार छेदाला एक अधिक दोन वाय बरोबर एक गुणिले सात अधिक दोन गुणिले वजा आठ पुन्हा इथे वाय टू ची किंमत सात आली वाय वन ची किंमत वजा आठ आली ओके आणि छेदाला एम अधिक एन म्हणजे एक अधिक दोन साधी मोड करणार पुन्हा नेहमीप्रमाणे एक गुणिले दोन दोन आलेत दोन गुणिले वजा चार वजा आठ आले छेदाला एक अधिक वाजा दोन म्हणजे तीन वाय बरोबर एक गुणिले सात दोन गुणिले वजा आठ वजा सोळा छेद तीन एक्स बरोबर दोन वजा आठ छेद तीन म्हणजेच वजा सहा छेद तीन वाय बरोबर सात वजा सोळा म्हणजे किती आले तर वजा नऊ छेद तीन एक्स बरोबर ते वजा सहा छेद तीन म्हणजेच एक्स किंमत वजा दोन आली वाय बरोबर तीन एक तीन तीन तिकडे नऊ झाले एक किंमत वजा दोन आणि वायची किंमत वजा तीन म्हणून एक्स चे निर्देशक किती आले वजा दोन आणि वजा तीन हे म्हणजे पी बिंदूचे निर्देशक ओके पी बिंदूचे निर्देशक मिळाले आपल्याला त्यानंतर आपण क्यू या बिंदूचे निर्देशक काढणार आता क्यू हा बिंदू पीए ला एकासेक या गुणोत्तरात विभाजन करतो म्हणजेच आपण इथे मध्यबिंदूचं सूत्र वापरणार ओके क्यू हा बिंदू बी एचा मध्यबिंदू आहे क्यू चे निर्देशक आपण ए बी मानले म्हणून रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार वजा दोन अधिक दोन छेद दोन म्हणजेच ए बी बरोबर वजा तीन अधिक सात छेद दोन वजा तीन अधिक सात छेद दोन वजा दोन अधिक दोन म्हणजे शून्य छेद दोन व बी बरोबर वजा तीन अधिक असा म्हणजे चार चे दोन ए बरोबर शून्य बी बरोबर दोन ओके म्हणून किव या बिंदूचे निर्देशक आपल्याला किती मिळाले शून्य आणि दोन आणि याचबरोबर रेक ए बीचे विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक म्हणजे त्रिविभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक किती आले तर शून्य दोन आणि वचा दोन आणि वचा तीन या आहेत नंतर पुढचं उदाहरण ए या बिंदूचे निर्देशक वजा चौदा वजा दहा बी या बिंदूचे निर्देशक सहा वजा दोन असलेल्या रेख ए चे चार एकरूप रेषाखंडात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा आता या ठिकाणी चार एकरूप भाग इथे ए बिंदू घेतलेला आहे आणि अंतिमता बी बिंदू आता या ठिकाणी पी क्यू आर या ए चे चार समान रेषाखंडात विभाजन करतो पी क्यू आर आपल्याला आता या पी बिंदूचे क्यू बिंदूचे आर बिंदूचे निर्देशक शोधायचे तर या ठिकाणी आपण जर इथे बघितलं तर क्यू हा बिंदू हा एबीचा मध्यबिंदू आहे तर सर्वप्रथम क्यू बिंदूचे निर्देशक शोधणार त्यानंतर पी हा बिंदू चा ए क्यू चा मध्यबिंदू आहे त्यावरून आपण पी चे निर्देशक शोधणार आणि शेवटी आर हा बिंदू देखील क्यू आणि बी चा मध्यबिंदू आहे म्हणून इथे देखील मध्यबिंदूचं सूत्र वापरणार तर आपण सर्वप्रथम क्यू बिंदूचे निर्देशक शोधणार मध्यबिंदूच्या सूत्रानुसार क्यू हा बिंदू ए मध्यबिंदू आहे बघूया ए चे निर्देशक वजा चौदा वजा दहा बी चे निर्देशक सहा वजा दोन चार पी क्यू आर थ्री थ्री। क्यू ए बी ला चार समान भागात विभाजन करतात पी चे निर्देशक बिंदू ए बी चा मध्यबिंदू आहे मध्य बिंदूच्या सूत्रानुसार एक्स टू बरोबर वजा चौदा अधिक सहा छेद दोन म्हणजे एक्स वन या ठिकाणी वजा चौदा अधिक सहा छेद दोन आणि वायटू बरोबर वजा दहा अधिक तौ वजा दोन छेद दोन मध्यबिंदूचं सूत्र वापरलेलं आपण इथे म्हणून वजा चौदा अधिक सहा किती ना तर ते वजा आठ छेद दोन आणि वायटू बरोबर वजा दहा वजा दोन म्हणजे वजा बारा छेद दोन एक्स टू बरोबर वजा चार वाय टू बरोबर वजा सहा हे क्यु या बिंदूचे निर्देशक झाले ओके वजा चार आणि वजा सहा हे क्यू बिंदूचे निर्देशक आता यानंतर पी आणि आर चे निर्देशक शोधणार ओके पी हा बिंदू एक यू चा मध्यबिंदू आहे ओके पी हा बिंदू एक यू चा मध्यबिंदू आहे पुन्हा पुन्हा मध्यबिंदूच्या सूत्रानुसार वजा चौदा अधिक कंसात वजा चार छेद दोन म्हणजे चा आपल्याला एक्स निर्देशक मिळेल त्यानंतर वायवन बरोबर वजा दहा अधिक कंसात वजा सहा छेद दोन पुन्हा इथे वजा चौदा वजा चार वजा अठरा छेद दोन यानंतर वायवन बरोबर वजा दहा वजा सहा वजा सोळा छेद दोन एक्स वन बरोबर वजा नऊ वायवन बरोबर वजा आठ म्हणून या ठिकाणी पी या बिंदूचे निर्देशक वजा नऊ वजा आठ आहेत ओके आता यानंतर आर या बिंदूचे निर्देशक शोधूया आर हा बिंदू क्यूबीचा मध्यबिंदू आहे म्हणून पुन्हा मध्यबिंदूच्या सूत्रानुसार बघा इथे एक्स थ्री आर चे निर्देशक एक्स थ्री वाय थ्री वजा चार अधिक सहा छेद दोन वाय थ्री वजा सहा अधिक कंसात वजा दोन छेद दोन म्हणून वजा चार अधिक सहा म्हणजे दोन छेद दोन एक्स थ्रीची किंमत किती आली तर एक आली आणि वाय थ्री वजा आठ छेद दोन म्हणजेच किती आले तर ते वजा चार आले तिथे आपण लिहू शकतो वजा चार दोनशे दोन, दोन म्हणजे किती आले तर एक आले म्हणून आर या बिंदूचे निर्देशक किती आले एक आणि वजा चार हे आहेत आणि शेवटी उत्तर रेख चे चार एकरूप रेषाखंडात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक वजा नऊ वजा आठ वजा चार वजा सहा आणि एक वजा चार हे आहेत म्हणजे निर्देशक बिंदूचे निर्देशक वीस दहा पी चे निर्देशक शून्य वीस असलेल्या रेक चे पाच एकरूप रेषाखंडात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा ओके सर्वप्रथम ए या बिंदूचे निर्देशक बीचे। वीस दहा आणि बी चे शून्य वीस आता सम यानंतर पी क्यू आर आणि एस ए ए बी ला पाच समान भागात विभाजन करतात बघा या आकृतीमध्ये ए आणि बी हे दोन्ही अंत्यटोक आहेत पी क्यू आर एस हे पाच समान भागात विभाजन करतात म्हणजेच या ठिकाणी काय तर ची लांबी बरोबर बर पी ची लांबी बरोबर क्यू आर ची लांबी बरोबर आर बर एस ची लांबी बरोबर एस ची लांबी okay. यानंतर ए पी छेद बीपी एपी छेद बीपी पी छेद बी पी, -पी, बी -पी।, -पी, बी -पी। परंतु बीपीमध्ये किती भाग आहेत एपी मध्ये एकच भाग आहे आणि बीपीमध्ये समान किती भाग आहेत एक दोन तीन चार म्हणून इथे अंशाला एपी घेतलेला आहे बीपी म्हणजे काय पी क्यू अधिक क्यू आर अधिक आर एस अधिक बी या प्रकारे ओके यानंतर ए पी छेद पीबी बरोबर या, या प्रत्येकाची लांबी कशी आहे तर एपी एवढीच आहे म्हणून आपण पी क्यू क्यू आर आर एस बी प्रत्येकासाठी एपी पी लिहिलेला आहे म्हणून एपी छेद पीबी बरोबर एपी छेद पी एपी अधिक एपी अधिक एपी म्हणजे चार एपी झालेत अंशाचा छेदाचं एपी एपी जाणार म्हणजेच आपल्याला ते गुणोत्तर किती मिळणार तर ते एकास चार मिळेल म्हणजेच पी हा बिंदू या ए बीला एकास चार या गुणोत्तरात विभाजन करतो या ठिकाणी बिंदू पी हा ए बी ला एकास चार या गुणोत्तरात विभाजन करतो ते ए बी ओके आता या ठिकाणी वीसदा त्याला आपण एक्स वन वाय वन आणि शून्य वीस त्या बिंदूला एक्स टू वाय टू म्हणले एम चे एन एमच्या एनशी असणारं गुणोत्तर बरोबर एकास चार पी या बिंदूचे निर्देशक आपण एक्स वाय मानू म्हणून रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार एक्स वन बरोबर इथे किती येणार एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन ओके म्हणजेच एक गुणिले शून्य अधिक चार गुणिले वीस छेदाला एक अधिक चार आणि वाय बरोबर एम वाय टू अधिक एन वाय वन छेद एक अधिक चार ओके आणि सात या आकडे मोड करणार एक गुणिले शून्य शून्य चार गुणिले वीस ऐंशी आलेत ऐंशी छेद पाच आणि या ठिकाणी एक गुणिले वीस वीस आलेत चार गुणिले दहा दहा चोक चाळीस वीस अधिक चाळीस किती आले तर साठ आलेत ओके म्हणून या ठिकाणी एक्स बरोबर सोळा ऐंशी छेद पाच म्हणजे सोळा वाय वन बरोबर साठ छेद पाच म्हणून वाय ची किंमत किती आली तर ती बारा आली म्हणजेच आपल्याला पी या बिंदूचे या ठिकाणी निर्देशक मिळालेत ओके किती आले तर ते सोळा आणि बारा आता यानंतर उरलेल्या बिंदूचे निर्देशक शोधूया आता पी हा बिंदू एक चा काय तर तो मध्यबिंदू आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला क्यूचे निर्देशक शोधण्यासाठी आपण एकयू या रेषाखंडासाठी पी हा मध्यबिंदू असेल तर आपण मध्यबिंदूचं सूत्र वापरूया ओके बघूया मध्यबिंदूच्या सूत्रानुसार सोळा बरोबर वीस अधिक एक्स टू छेद दोन नंतर बारा बरोबर दहा अधिक वाय टू छेद दोन छेदाचे दोन इकडे येतील ते सोळाला गुणिले होतील सोळा गुणिले दोन बत्तीस बरोबर वीस अधिक एक्स टू बारा गुणिल दोन चोवीस बरोबर दहा अधिक वाय टू म्हणून एक्स टू बरोबर बत्तीस वजा वीस आणि वाय टू बरोबर चोवीस वजा दहा म्हणजेच या ठिकाणी एक्स टू ची किंमत किती आली तर बारा वाय टू ची किंमत किती आली तर ती चौदा आली ओके म्हणून क्यू या बिंदूचे आपल्याला इथे निर्देशक मिळाले बारा आणि चौदा ओके किव या बिंदूचे या ठिकाणी आपल्याला निर्देशक मिळाले यानंतर आपण आर आणि एस या बिंदूचे निर्देशक शोधूया आर हा बिंदू पी बी चा मध्यबिंदू आहे या बाजूला बघा दोन भाग आणि या बाजूला देखील दोन भाग म्हणून आर हा बिंदू पी बी चा मध्यबिंदू आहे या ठिकाणी आपल्याला पी चे निर्देशक माहिती आहे बी चे निर्देशक आहे म्हणून आपण इथे मध्यबिंदूचं सूत्र वापरणार म्हणून एक्स थ्री बरोबर सोळा अधिक शून्य छेद दोन वाय थ्री बरोबर बारा अधिक वीस छेद दोन एक्स थ्री बरोबर सोळा छेद दोन वाय थ्री बरोबर बत्तीस छेद दोन म्हणजेच सोळा छेद दोन किती आले तर आठ आले वायथ्री बरोबर बत्तीस छेद दोन वायथ्री किंमत किती आली तर ती सोळा आली म्हणून आर या बिंदूचे आपल्याला निर्देशक मिळाले आठ आणि सोळा यानंतर एस या बिंदूचे निर्देशक शोधणार एस हा आरबीचा मध्यबिंदू आहे पुन्हा या ठिकाणी आपण मध्यबिंदूचं सूत्र वापरणार ओके एस हा बिंदू आरबीचा मध्यबिंदू आहे मध्यबिंदूच्या सूत्रानुसार एक्स फोर बरोबर आठ अधिक शून्य छेद दोन वाय फोर बरोबर सोळा अधिक वीस छेद दोन एक्स फोर बरोबर आठ छेद दोन वायफोर बरोबर सोळा अधिक वीस छत्तीस छेद दोन एक्स फोर बरोबर चार वायफोर बरोबर अठरा आणि म्हणून एस या बिंदूचे निर्देशक किती आले चार आणि अठरा ही एस या बिंदूचे निर्देशक आले आणि या प्रकारे आपण पी क्यू आर एस या चारही बिंदूचे आपण निर्देशक शोधलेले की पी क्यू आर ए पी क्यू आर एस हे एपीचे पाच समान भागात विभाजन करतात आणि मग शेवटी उत्तर रे चे पाच एकरूप रेषाखंडात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक अनुक्रमे पी चे निर्देशक सोळा बारा क्यू चे बारा चौदा आर चे आठ सोळा आणि शेवटी ए चे निर्देशक चार अठरा ही आहेत ओके आणि याचबरोबर आपण सरावसंश पाच पॉइंट दोन या ठिकाणी पूर्ण केलेला आहे यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते